लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आषाढ म्हटलं श्रावण म्हटलं की मला सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर आठवते ती पंढरीची वारी. ती आषाढातली पंढरीची वारी आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण आहे. खरं तर आपल्या सणांची योजना किती छान पद्धतीने केलेली आहे बघा. आषाढीचा वारीचा हा काळ म्हणजे पेरणीच्या पूर्वीचा. वर्षभर शेतामध्ये राब राब राबणारा आपला शेतकरी त्याला थोडासा मोकळा वेळ या काळामध्ये असतो आणि मग या मोकळ्या वेळात तो विठ्ठल नामामध्ये दंग होतो. त्या ज्ञानबा तुकारामाची पालखी खांद्यावर मिरवतो नाचतो आणि त्या तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना नाचू कीर्तनाचं रंगी ज्ञानदीप लावू शकी. अगदी तसेच त्या कीर्तनाच्या रंगीत नाचत नाचत पंढरीची वारी करतो. पंढरीची वारी करणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांचा ध्यास त्यांचं ध्येय तो पंढरीचा विठोबा आहे पण जाताना चालताना ते नाव मात्र ज्ञानबा तुकारामाचं घेत आहेत. देवाच्या दर्शनाला जाताना भक्ताची आळवणी करतायत ज्ञानबा तुकारामाचं नाव घेत आहेत. आमचे नाथ महाराज किती लोकविलक्षण संत बा, ते जेव्हा पहिल्यांदा पंढरपुरात गेले तेव्हा पंढरीच्या पायरीला स्पर्श करण्याऐवजी त्याच्या आधी त्या नाथ महाराजांनी काय करावं, त्या चोखा मेळ्याच्या समाधीवर त्यांनी डोकं टेकवलंय. त्यानंतर मग त्या नामदेवाच्या पायरीला वंदन केलंय आणि मग कुठे त्या पंढरीच्या वारीला, त्या पंढरपूरला, त्या सावळ्या विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाकडे ते गेलेले. इतका साधा सोपा हा पांडुरंग बघा, कारण या वारकऱ्यांच्या मनात विश्वास आहे की त्या भक्त्या देवाकडे जायची, त्या भगवंताकडे जायची जी वाट सुरू होते ती भक्तापासून होते. किती साधा सोपा आहे हा पांडुरंग. गदिमांनी फार छान वर्णन केलंय. ते म्हणतात हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. अहो ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार म्हणून हा विठ्ठल त्यांच्या ते जे मावंद घातलंय ज्ञानेश्वर महाराजांच्या पारणं फेडलंय त्या सगळ्या यात्रेचं, त्याच्यामध्ये रांधायला आणि वाढायला विठ्ठल स्वर्गातनं खाली उतरलाय आणि राही रुखुमाबाई त्या ज्ञानेश्वरांच्या पंक्ती वाढतीये. किती साधा हा विठ्ठल बघा. एकनाथांचे आजोबा भानुदास पंत त्यांनी त्या विठ्ठलाची आळवणी केली आणि त्या नामदेवराया राजांनी नेऊन ठेवलेला कर्नाटकातला विठ्ठल त्या एका भक्ताच्या आळवणीमुळे चालत चालत पंढरपूरला आलाय. इतका साधा सोपा विठ्ठल. त्याचं सुंदर वर्णन गदिमांनी केलेलं आहे. गदिमांचं हे जन्मशताब्दी वर्ष रसिक हो आणि सुवर्णयोग असा की या गाण्याला ज्यांनी संगीत दिलंय त्या पुलंचं सुद्धा हे जन्मशताब्दी वर्ष. मी प्रथमेशला विनंती करेन तुमच्या सगळ्यांमधलं तुमच्या सगळ्यांच्या आवडतं त्यानं ते कानडा राजा पंढरीचं गाणं आपल्या समोर सादर करा. उभय ठेविले हात
कानडा राजानंतर हा नाम्याची क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.